जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही। परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली। मग त्याला सोन्याला चाफ्याचा सुगंध नसता का देता आला? अपूर्णतेतही काही मजा आहेच की। दगडात मूर्ती असतेच, त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो। आणि मग याच भावनेने माणसाकडे पहा, माणसातही नको असलेले भाग दूर करायला शिका। जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा। आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही, परतून येतो ते चैतन्य। सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा। समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण त्यातून मासे काढतात तर काही जण फक्त पाय ओले करतात। हे शोपण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे। तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कोठेतरी कमी पडते, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं। प्रेमळ माणसं मला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो। जगातील कटू सत्य, नाते जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो। नेहमी लक्षात ठेवा की आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका। भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही, जमिनीशी जोडलेले राहा। पदाचा संपत्तीचा कधीही गर्व करू नये। आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा। नेहमी दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका। पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात। संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा। नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल। तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही। आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे। एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे। जगात सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते, आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते। वादळी जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं। ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात। वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा।